मलेरियाच्या विरुद्ध जगातली पहिली लस आली ही केवळ मलेरियाच्या विरुद्धची पहिली लस नाही आहे जगातली अख्ख्या मानवजातीने त्यांच्या अख्ख्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये पॅरासाईट म्हणजे जसं बॅक्टेरियम व्हायरस पॅरासाईट जसं असतं पॅरासाईटच्या विरुद्ध बनवलेली ही पहिली लस आहे म्हणजे फारच तोडफोड बातमी आहे म्हणजे मी म्हणत होतो ना की पोस्ट कोविड म्हणजे कोविड संपल्यानंतरच्या जगामध्ये वैद्यकीय क्षेत्र ज्या असंख्य करामती करून दाखवणार आहे म्हणजे कोविडच्या काळात सुद्धा आम्ही करामती केल्या अक्षरशः काय काय वेळा जेवलो आम्ही जेवलो डॉक्टर लोक पण आता या करामती म्हणजे चांगल्या खूप जी सगळ्यात चांगल्या छान छान गोष्टी होणार आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही जी क्रांती होणार आहे त्या क्रांतीचं सुतोवाच झालंय या बातमीने की मलेरियाच्या अगेन्स्ट पहिली लस आली काय आली ती बघून टाकूया एवढी काही ती तोडफोड नाही आहे शक्यतो फॉरेन वॅक्सिन म्हणजे मला फार म्हणजे फार आवडतात आणि अर्ली अप्रुव्हल तर म्हणजे माझी अगदी ब्रह्मानंदी टाळी लागते पण ठीक आहे वॅक्सिन तर जनरली जगामध्ये पाच लाख मृत्यू होऊ शकतात दरवर्षी मलेरियामुळे बहुतेक सगळे बालकांमध्ये होतात आफ्रिकेतल्या सबसहारा या रिजनमध्ये होतात एशियामध्ये पण केसेस आहेत तर ही जी त्यांनी व्हॅक्सिन काढली आहे त्याची एफिकसी पण खूप कमी आहे आणि डोसेस पण खूप लागतात त्याचे डोसेस पाच ते सतरा या महिन्यातल्या बालकांना तीन द्यायला लागतील आणि त्याच्यानंतर अठरा महिने थांबून चौथा डोस द्यायचा त्याची एफिकसी म्हणतात पहिल्या वर्षी सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट पन्नास टक्के आहे मग ती हळूहळू कमी होते आणि चौथ्या वर्षापर्यंत शून्यापर्यंत जाऊन पोचते म्हणजे काही एफिकसिस नाही आणि मृत्यू किती कमी होतात हे काय त्यांनी कॅल्क्युलेट नाही केलंय पण बहुतेक सगळे मलेरियातले जे मृत्यू असतात ते ज्यांना सिरियस डिसीज होतो त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोकांना होतात त्याच्यामुळे सिरियस डिसीज पन्नास टक्केने कमी होत असेल तर पन्नास टक्क्याच्या निम्म म्हणजे जवळजवळ आणि मी अमेरिकेत असल्यासारखा काय विचार करतोय जवळजवळ जवळ पंचवीस काय आहे पन्नास टक्क्याच्या निम्म म्हणजे पंचवीसच पंचवीस टक्के मृत्यू कमी होऊ शकते त्याच्यामुळे तेवीस हजार बालकांचा प्राण वाचू शकेल दरवर्षी ही व्हॅक्सिन रोल आउट केली आहे तर असं वाटतंय म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्याला मान्यता दिली दोन हजार पंधरा सालीच त्यांना मान्यता दिली होती युरोपियन युनियनने पण या आफ्रिकेनमधल्या तीन देशांमध्ये दे स्टडी चालली होती ही ह्याचं काम चालू झालं एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्हणजे जे लोक म्हणतात ना तुम्ही पटकरून वॅक्सिन आणलीत वगैरे एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून याच्यावर काम चालू आहे कोविड वॅक्सिन्स लवकर आल्या कारण त्याच्यावर खूप पैसे आणि मनुष्यबळ खर्च पडलं होतं तिथे काही जास्त शॉर्टकट्स नाही घेतले मस्त त्यांचा पण एकदम स्टडी सुपव आहे तर ही आता व्हॅक्सिन येईल पण म्हणजे ठीक आहे तर आता त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बहुधा इंडियामध्ये येईल आणि ती कंपनी जी बनवते ती म्हणते की त्यांना फक्त पाच टक्के नफ्याची अपेक्षा आहे हे बघा ते थोडं पैशाचा असणारच हो त्याच्यामध्ये म्हणजे हे काय पैसे मिळवायला करतात का अरे पैसे मिळवायला नाही करते पण पैशामुळे त्यांना जर उरूप येतो ना माणसाला जरा म्हणजे समाज सेवा करताना पण त्या नाही तर थोडं जरा अजून समजा त्या त्यातला त्यात तू का म्हणे तर त्याच्यामुळे तर वायाग्रा हे मेडिकेशन आहे त्याच्यावर किती करोडो रुपये खर्च केले ते खर्च ज्याने मलेरियावर केले असते तर मलेरियाला थंडी भरली असते कुठे पण ते नाही होणार ना आता कारण ही मलेरियाची व्हॅक्सिन आहे ती काय अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स वगैरे स्कॅन्डेनेविया ते काही विकत नाही घेणार आहे तिकडे काही मलेरिया नाहीच आहे त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांना काही अफाट पैसा नाही मिळवता आणि हे ठीक आहे चालते व्यवहार आहे ते साधा त्याच्यामुळे ते मॅन्युफॅक्चरिंग सगळं बहुधा इंडियामध्ये येईल कदाचित भारत बायोटेककडेच येईल आणि भारताला त्याच्यातून सध्या मॅन्युफॅक्चरिंग करून पैसे मिळवता येतील म्हणजे आफ्रिकेतल्या बालकांचे जर का जीव वाचत असतील तर त्याच्यातून भारताने नफा मिळवा असं नाही मी म्हणत आहे पण पाच टक्के ते पाच टक्के कोवॅक्सिनचा जेवढा खर्च झाला भारताला तेवढा भरून निघायला पुष्कळ झाला आणि मुख्य म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग चायनात जाता कामा नाही आता या पोस्ट कोविड वर्ल्डमधलं सगळं जे मॅन्युफॅक्चरिंग चायनाकडून निघून भारतामध्ये येणार आहे त्याची इथपासून सुरुवात व्हायला नांदी व्हायला पाहिजे इथपासून सुप स्टार्ट व्हायला पाहिजे तर आता ही जी कोविड वॅक्सिन आहे त्याच्या अगेन्स्ट जे लोक बोलतात त्यांच्या कदाचित हे हातात आईचं साधन दिल्यासारखं होईल कारण ते व्हॅक्सिनच्या जनरली विरोधी असतात आणि या व्हॅक्सिनचा प्रभाव पण खूपच कमी आहे आणि खूपच त्याला डोसेस लागतात तर ते डोसेस देणं तेवढं कठीण नाही आहे कारण जसं चाल्डहूड इम्युनायझेशन असतं त्याच्याने पोलिओ बिलिओचे डोसेस देतात त्यांच्याबरोबरच डी पी टी वगैरे देतात त्यांच्याबरोबरच हे मिसळून टाकता येईल आणि पण म्हणजे जनरली मी म्हणतो तुम्ही अर्ली अप्रुव्हल द्या अर्ली अप्रुव्हल द्या पण भारतामध्ये त्याला अप्रुव्हल ताबडतोब द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे म्हणजे जनरली आता भारतातल्या बाबू लोकांवर माझा ना ठाम विश्वास आहे या बाबतीत मला जा म्हणजे एकदम भरोश्याचे गडी आहेत ते काय ना काहीतरी फैसला बिसला करत वेळ काढणारच कदाचित अजून याच्यातून जास्ती मॉलॅक्यूल येतील आणि ही जशी एम आर एन एच्या फायझर आणि मॉडर्ना बनल्या ना तर त्या फायझर मॉडर्न अस एम आर एन एचं पण मॉलिक्युल निघू शकेल पॅरासाईटच्या अगेन्स्ट हे बनवणं थोडं कठीण असतं कारण आपण कसं म्हणतो कोविडमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती खूप छान असते ना आणि एकदा ज्यांना कोविड झाला आहे त्यांची प्रतिकारशक्ती वॅक्सिनपेक्षाही कदाचित चांगली असं डॉक्टर रवी गोडसे म्हणतात आमचं ट्विटर हँडल सांगायचंच राहिलं आज डॉक्टर गोडसे रवी वन माझं ट्विटर हँडल आहे ज्या तर फॉलो करा तर मलेरिया तसं होत नाही कारण तो पॅरासाइट आहे ना त्याच्या वेगवेगळ्या फेजेस असतात आणि त्या वेगवेगळ्या फेजेस असल्यामुळे त्याच्या हे कुठल्या एक्झॅक्टली फेजच्या अगेन्स्ट काम करायचं ते या व्हॅक्सिनवाल्याला ना कळत नाही म्हणून एवढे वर्षे लागले आणि दुसरी गोष्ट अशी होते की तुमची ही जी प्रतिकारशक्ती असते बॉडीची इम्युनिटी स्वतःची जी बनते जेव्हा ते इन्फेक्शन होतं तेव्हा त्याच्यामध्ये जे इरिटेशन होतं किंवा इन्फ्लेमेशन होतं त्या इन्फ्लेमेशनमुळे बॉडीच्या अँटीबॉडीज पण कमी होतात त्याच्यामुळे मलेरियाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती बांधायला खूप वेळ लागतो आणि मग ती कमी होऊ शकते म्हणून जगामध्ये एवढ्या केसेस येत आहेत आणि या ज्या मामूली केसेस आहेत त्या चोपन्न लाखापर्यंत कमी होऊ शकतील असं वाटतंय या व्हॅक्सिनने पण माय मते भारताला आता जनरली मी सगळीकडे घाई करा घाई करा म्हणजे मला तर एकदम अशी गुडघ्याला बाशिंदा बांधून मी तयार असतो हे म्हंटल की फॉर नवीन वॅक्सिन म्हटलं की म्हणजे सुद्धा हळकुंड लागत नाही नुसतं फुल ज्याला कावीळ झाल्या त्याला सगळं जग जसं तर मला चला चला व्हॅक्सिन टकाटक काढून टाका असं मला अगदी अस्वस्थ व्हायला होतं पण ह्याची काय करायची गरज नाही ह्याचं फक्त इंडियाने मॅन्युफॅक्चरिंग केलं तरी चालेल कदाचित खूप चांगली दुसरी व्हॅक्सिन येईल त्याच्यामुळे आता भारताने थांबला तरी चालेल बाबू लोकांवर भरोसा आहे आपला ह्याचा एक अप्रत्यक्ष फायदा काय होणार आहे माहिती आहे का या मलेरिया व्हॅक्सिनचा की हे जे अँटावॅक्सिनच्या विरोधी सगळे लोक बोलतायत ना हो ते बऱ्यापैकी मूर्ख आहेत म्हणजे पॅन्डेमिक चालू होईपर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं आपल्या ओळखीचे एवढे लोक वावलट आहेत अमेरिकेमध्ये गेल्या तीन महिन्यामध्ये एक लाख माणसांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापैकी सत्त्याण्णव हजारपेक्षाही जास्ती लोकांनी वॅक्सिन घेतली नव्हती बस केस संपली याच्या पलीकडे काही डिस्कस किंवा डेटा बिटा हे काही एकदम स्पष्ट आहे त्याच्यामुळे हे लोक जे हिरीने तुटून पडलेत ना व्हॅक्सिनवर त्यांचं सगळं लक्ष याच्याकडे जाईल कशावर मलेरिया व्हॅक्सिनवर आता काय ही वॅक्सिन आणता का हिची तर एफिकसी कमी आहे बरोबर आहे जास्ती डोसेस लागतात बरोबर आहे ह्याचा काही विशेष उपयोग नाही बरोबर आहे सगळं बरोबरच बरो आहे त्यांचं त्यांच्यामुळे त्यांना तिथे विजय मिळाल्याचं समाधान मिळू दे त्यांचं तेवढंच कोविड पासून लस लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल आपल्याला समर्थाने काय सांगितलंय सज्जना भक्तिपंथाशी जावे तरी श्री हरि पावी जे तो स्वभावे जगी निंद ते सार टाकून द्यावे जगी वंद ते सार भावे करावे आता ह्या जो समर्थांचा जो उपदेश आहे तर तो, तो उपदेश जे भुंडभुंडणारे सोशल मीडियावर सांडलेले वॅक्सिनला विरोध करणारे जे डास आहेत जसे मलेरिया आणतात डास तसे जे डास आहेत त्या लोकांना थोडा डासबोध झाला ना तर फार उत्तम होईल एवढ्या खरं ना उर्मटपणे बोलायची काही गरज नाही त्या लोकांचं पण मी समजू शकतो की त्यांना भीती वाटते आहे व्हॅक्सिनची साइड इफेक्ट्स होतील असं वाटतंय खूप लवकर आणली असं वाटतंय मॅन्डेट करून त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असं त्यांना वाटतंय ते जे काही बोलत आहेत मनापासून बोलायचा ट्राय करताय त्याचं लोक ऐकून घेत नाहीत त्यांना मूर्ख हे सगळं मी त्यांच्या समजू शकतो त्यांच्या सगळ्या समज अगदी मनापासून समजू शकतो पण आता थांबा आता वॅक्सिन एक क्लिअर कट फायदा आहे त्याच्यामुळे त्याला तुम्ही विरोध करून जास्ती लोकांना प्रॉब संकटामध्ये आणू नका तर मलेरियाची वॅक्सिन आले सुंदर न्यूज आहे भारताला आत्ता काय त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मॅन्युफॅक्चरिंग करून पाच पैसे गाठीला मांडले तर ठीक आहे डॉक्टर रवी गोडसे